एक काम करा सगळ्यांनी आपापले डोळे मिटा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो चला आता सगळ्यांनी आठवा आपल्या हॉटेलची जर्नी सुरू झाली जेव्हा आपण सगळे एकत्र आलो तुम्ही सगळे माझ्यासाठी मिस्टर अधिकारींशी भांडलात आमच्यासारखे 1760 बघितलेत ना तुम्ही आता आम्हाला बघा मग आपण या जागेवर पहिल्यांदा आलो आपण या ठिकाणी घालवलेली पहिली रात्र अचानक हॉटेलचा मेन स्विच सापडल्यानंतर आपण सगळ्यांनी केलेला जल्लोष आपण सगळ्यांनी मिळून केलेली साफसफाई नाकाला वगैरे फडकं बांधून केलेलं डेकोरेशन रंगकाम नावावरचं ब्रेनस्टॉर्मिंग त्याभोवती खेळलेले गेम्स आणि अचानक हॉटेलचं नाव सुचलं तो क्षण अरे भाई आपण काय केलं तर जागेची पत्रिका काढली आणि एकाला दाखवली तर त्या हॉटेलच्या नावासाठी एकाने आपल्याला अक्षर सुचवलंय पण काय आलं अक्षर ख ख ख्याली पुलाव जो पकाने के लिए मसालों की नहीं सपनों की जरूरत होती ख्याली पुलाव गौरवने आपल्या डोक्यातले खेळाली पुलाव बंद पाडून आपल्याला भानावर आणलं तो क्षण साफसफाई डेकोरेशन हे सगळं चांगलंच आहे पण तेवढ्याने हॉटेल उभं राहत नाही धंद्याला भांडवल लागतं मग आपण सगळ्यांनी मिळून धडपड करून उभे केलेले पैसे
पहिल्यांदा रंगकाम करून पूर्णपणे रेडी झालेलं हॉटेल. ख्याली पुलावचं उद्घाटन आपला पहिला कस्टमर. पहिल्यांदा बघितलेली गर्दी, कॅप्टन कुक बरोबरची भांडणं, त्याचं मुक्तावरचं प्रेम, गॉड ब्लेस यू माय चाइल्ड, मी तुला चाइल्ड म्हणू शकतो कारण आज माझी मुलगी असती तर ती तुझ्या एवढीच असती. शेफ नसताना सुद्धा आपण आपल्या जीवावर चालवलेलं हॉटेल, मग लक्ष्मण उर्मिला येऊन आपल्याला मिळाले, भगवान आला, एवढे कस्टमर झाले. कधी आपल्याला प्रॉफिट झाला, कधी लॉस झाला, कधी आपण भांडलो, कधी रडलो, कधी हसलो, कधी खेळलो, काहीही झालं तरी एकमेकांचे हात सोडले नाहीत आपण. प्रत्येक अडचणीत एकमेकांना धरून ठेवलं घट्ट. हा सगळा प्रवास आपला, आपल्या हॉटेलचा आणि आपल्या मैत्रीचा. आणि हा व्हिडिओ कोणीच एडिट करू शकत नाही. कसा वाटला व्हिडिओ? खरं सांगू, हा व्हिडिओ कुठल्याही पेजवर टाकायची गरज नाही. हे सगळं आपण उभं केलंय प्रामाणिकपणे, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवूया, आपल्या ख्याली पुलावर विश्वास ठेवूया. आपल्या हॉटेलमध्ये लोक नक्की येणार, कारण इथे लॉजिक नाही, मॅजिक. गुड वन, गुड वन. परी हूं मैं, मुझे न छूना, परी हूं मैं. व्हाट द फालतूगिरी, मी झाड झाले, स्पोर्ट चुकलंय. मुकी, 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 काय नाय, मी झाड झाली आहे का? नाही, न बघता काय सांगतेस? नाही, अशी वैतागली कायस? नाही ग बाय, म्हणजे झाली आहे. तुला वाटतंय का असं? मग आनंदी आली ना की तिला विचार, आनंद आश्रमात गेली मैथिलीला भेटायला, आणि ती आली ना की तिच्याकडनं जरा मौन व्रत शिकून घे.
नुसतं मौन व्रताने काय होणार आहे? मौन व्रताने संयम वाढतो. कंट्रोल कंट्रोल कंट्रोल. आता आपल्याला आपलं तोंड फक्त शब्दांसाठी बंद नाही ठेवलं पाहिजे, खाण्यासाठी पण बंद ठेवलं पाहिजे. फुल कंट्रोल. मुकी जरा बघ स्वतःकडे. काय मला काय झालं नाही आणि होणार पण नाही. होणार नसेल ना तर व्हायला पाहिजे. वेट लॉस, वजन कमी व्हायला पाहिजे. माझ हल काय पण काय बोलते. ए तुला नाही वाटत का हे लेंगे सोडून आपण मिनीस्कर्ट घालावा? मला असं काय वाटत नाही. पण वाटत जरी असलं तरी पण मग मी काय जाड कुठे आहे? माझी तब्येत चांगली आहे गावाकडची, तुझ्यासारखी नाही फोपची. कम ऑन यार मुखी, आपण तिघी जाड झालोय. वी हॅव टू डू समथिंग. आनंदी पण बघ ना, आधी स्वतःच्या हातचं जेवण जेवायचे तेव्हा चांगली बारीक होती, आता भेंडीचा भोपळा झालाय. वी हॅव टू डू समथिंग. आणि तुझे गाल बघ मुखी, तुझे गाल बघ. चांगले गाल आहेत माझे. कम ऑन, वी हॅव टू डू समथिंग. वी शुड, वी हॅव टू डू समथिंग. भजन सिंग जे होते ना ते बोलता बोलता ढेकर द्यायचे. का ढेकर? म्हणजे तसं ढेकर आलं ना की त्याच्यात ते असे बोलून टाकायचे. म्हणजे नॉर्मल ढेकर ते काय करायचं? मला बोलायचं, मला बोलायचं बाबा बाबा. आणि कार्ब्स दिसतात. ओ माय गॉड. अरे यार भाई तुला सुद्धा हे घे, हे घालून बघ, हे बघ पेपर आहे, फरसाण आहे, जिलबी आहे. हे काय हे काय? अरे काय तर काय सिक्स पॅक आहे असं वाटतं का तुला? काय भाई सिक्स पॅक काय? तू सोडला नाही तर भाई मी पेटी पॅक होऊन जाईल भाऊ. आणि तू हे काय? हे काय? दाढी आहे? नाही डबल चिन, डबल चिन आली आहे तुला. नाही गे दाढी आहे, डबल चिन वगैरे काय? इथे नीचे छुपाया हुआ सब डबल चिन. लांबन बोल, लांबन बोल, लांबन बोल. हा काय बोलायचंय बोल. तुझी ही जी खळी आहे ना स्माईल कर, हा जी आता विजिबल आहे ना, ती काही दिवसात भरून निघणार आहे या फॅक्टने. एक मिनिट, सिरियसनेस नाहीये तुला कसलाच. ही जी खळी आहे ना, ती तुला खळी वाटतेय, ती खळी नाहीये, ती माझी बेंबी आहे. अरे हसताय काय? काय हसताय? सिरियसली सांगतोय. मी जरा प्री मॅच्युअर बेबी म्हणून जन्माला आलो होतो, सो माझ्या शरीरात काही डिफेक्ट्स आहेत. सो ऍक्च्युली माझी जी बेंबी आहे ना तिथे तोंडावर आली. मला सिरियस? अरे खरंच हात लावून बघ, खरंच हात लावून. मला बेंबी नाही. Guys, I need to talk everybody out. I need to talk seriously. मला बोलायचं सगळ्यांची बाहेर या. Follow me. अरे बटर कशात? अरे काय कशात शिडली? पण कशावर शिडली? काय
काय माहिती, चला बघूया काय म्हणते. अरे खातोय रे मी. काय घेऊ येत ना, चल चल ना, चल काय कर सांग ना आता पटकन काय येऊ दे. अरे हे बघा हे ना हे ना खूप येत अजून. बाई एक एक सेकंड, तू इकडे का बोलवलं ते सांग. इकडे कशाला बोलवलं, तिकडच्या तिकडे मीटिंग केली. तुझ्या फेवरेट जागी बाथरूम मध्ये गेलो. नाही आपण बाथरूम मध्ये फिट झालो नसतो ना, मला अजून डिप्रेशन आलं असतं आणि अजून रिअलाइज झालं असतं की आपण सगळे जाड झालोय. हो आणि सेकंडली मी ही जागा शोधली आहे म्हणजे या सायकल खाली बसून तरी आपण मोटिवेट होऊ की आपण जरा फिट व्हायला पाहिजे. आणि थर्डली आपण बाथरूम मध्ये फिट होण्यापेक्षा फिजिकली फिट होण्याची गरज आहे. आनंदी नाहीये पण बाकीच्यांनी तरी बोला. काय बोलायचं यार? हा म्हणजे फिटनेस बद्दल मी काय बोलणार यार, मी मी केवढा फिट आहे बघतेस ना तू. हा भाई मी सुद्धा टोटल फिट. मी पण मोर ऑर लेस. प्लीजच तुम्हाला वाटतंय तुम्ही फिट आहात पण तुम्हारे मन से पूछोगी तो एक ही आवाज निकलेगी. सी सी हे हे सगळं घाणेरडं जंक फूड खाऊन ना तुमच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅल्शियमच्या ऐवजी फक्त कॅलरीज आणि फॅट जमा झालेत. ते बर्न करायला पाहिजे, आपण जाळलं पाहिजे सगळं. करेक्ट आहे, जाळलं पाहिजे सगळं, जाळून टाकूया. पण भाई ते व्यायाम वगैरे नको. ते आधी मी जायचो व्यायाम शाळेत पण तिकडे ते सगळे बिल्डर लोक असे आरशामध्ये बघून व्यायाम करता करता आवाज काढायचे ना. ओ माय गॉड येस. खूप हसायला यायचं त्यांच्याकडे बघून. खूप एकदा असंच हसता हसता बाई बाहेर पडला छातीत. आपल्या नाही दुसऱ्याच्या. पण तेव्हापासून जिम बंद टोटल. ही ही म्हणते ना बरोबर आहे यार, काहीतरी आपण फिटनेस साठी केलं पाहिजे यार. आणि तू ही नसती फालतू कारण देऊ नकोस, कळलं ना बाई. काय आवाज यायचे, काय आवाज यायचे, हसू यायचं. आपण तोंडात बोळे कोंबू एकमेकांच्या हा आणि व्यायाम करू किंवा कानात हेडफोन घालू. म्हणजे कोणी असे गाड वगैरे आवाज काढले ना तर ऐकू येणार नाही आणि हसायला येणार नाही. मग झालं तर. ऍक्च्युली ना मी मी आज विचारांचा आहे. हे हे असले आळशी लोक माझ्या आसपास आहेत ना, त्यामुळे मी आजपर्यंत करत नव्हतो व्यायाम. हा हे सगळे करणार असतील ना मी पण करेन. ए बाळा सगळे म्हणजे मला काही गरज आहे, मी फिटच आहे, मी नाही करणार व्यायाम वगैरे. अरे साहिल इमॅजिन, तू पंप अप करशील बायसेप्स ट्रायसेप्स, अजून 10 मुली तरी फ्लॅट तुझ्या मागे. ए ए सिक्स पॅक वगैरे मला आवडत नाही. हे बघ मी गोविंदाचा फॅन आहे. आमचा गोविंदा कसा बघितला ना, तरी ग्रेसफुली नाचतो, अखियोसे गोली मारतो, रवीना रंभा करिश्मा राणी सगळ्यांना पटवतो. अरे आम्ही करतो रणवीर जॉन वरुण सिद्धार्थ यांची निंदा, कारण फिटनेसच्या बाबतीत आमचा आदर्श गोविंदा. काय या वर्कआउटची वगैरे मला गरज नाही, मला ते जमणार नाही. तुला नाही जमणार का? मग तर मला करावंच लागेल. मी रेडी आहे, चला. ऑसम ऑसम ऑसम, म्हणजे गौरव मुक्ता आणि मी रेडी आहोत. हा आणि आनंदी इकडे नाहीये म्हणजे जास्तीची मजॉरिटी. आता तुम्हाला व्यायाम करावाच लागेल. आणि पप्या तुला बाबांची शपथ. हा ए यार भाई हे चिटिंग आहे, कसं वगैरे काय काय चिटिंग काय याच्यामध्ये? आम्ही तिघ जण तयार आहोत तर तुम्हाला करावंच लागणार आहे, सोपं आहे त्यात. अरे यार ठीक आहे भाई, तिकडे जिम बांधू आपण, खयाली पुलाव व्यायामशाळा. भाई अचानक भयानक मित्रमंडळातर्फे ते डंबेल जिमचं सामान सगळं देणगी इकडे येईल. बपावला आता फोन करतो. व्हेरी गुड कूल. पण फक्त व्यायामाने काही नाही होणार आहे, आपल्याला डाएट पण करावं लागेल. सो डाएटची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. ओके ग्रेट ग्रेट. हे हा आणि सगळ्यात महत्वाचं, रोज सकाळी उठून सगळ्यांनी एक तास माइंड योगा करायचा बरं का? नाही नाही कंटाळा करायचा नाही, कंटाळा करायचा नाहीये. मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लक्षात घ्या. जोपर्यंत मन फिट होत नाही तोपर्यंत शरीर फिट होत नाही. हे जे हा जे ऍटिट्यूड आहे ना सगळ्यांनी, ते सगळं निघून जाणार आहे माइंड योगा केल्यावर. बघा तुम्ही. अरे ठीक आहे चायना टाउन भाई, आता फिटनेस सप्ताह सुरू होतोय. येस येस
येस कम ऑन गाइस कम ऑन बरं ऐक तुला ही सायकल वापरायची असेल तर आधी सांगा ते बल्ब काढून घ्यायला लागतील ओके डन कम ऑन ऐक ना शेवटचा खाऊ शेवटचा खाऊन घ्या रे तो फिटनेस सप्ताह सुरू कर.